नमस्कार मी मधुरा आपण पाहता झी चोवीस तास हितगुज ह्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला रोजच्या जीवनात भेटसावणाऱ्या आरोग्यविषयक तक्रारींबाबत विविध तज्ज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो आणि हे तज्ज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी योग्य मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात आज आपण अशाच एका महत्वाच्या विषयावर हितगुज करणार आहोत आणि आजचा विषय आहे मणके विकारासाठी आयुर्वेदिक उपचार आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले वैद्य अतुल देशमुख विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी वैद्य अतुल देशमुख यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार सर। नमस्कार वैद्य अतुल देशमुख यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास वैद्य अतुल देशमुख हे आयुर्वेदाचार्य असून त्यांनी त्यासोबत योग आयुर्वेद पदविका पदवी संपादन केली आहे त्यांचं श्री विश्वगंधा आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल असून तिथे ॲडमिट होऊन उपचार घेता येतात आणि पंचकर्मासाठी स्वतंत्र तज्ज्ञ स्त्री आणि पुरुष थेरपिस्ट आहेत पंचकर्मासाठी लागणारी औषधं स्वनिर्मित असल्यामुळे त्याचा चांगला परिणाम मिळतो गेल्या सतरा वर्षांपासून ते संगमनेर इथे शुद्ध आयुर्वेदात प्रॅक्टिस करतात त्यांनी आतापर्यंत पंधरा हजारांपेक्षा नेक मणके विकाराच्या रुग्णांवरती यशस्वी उपचार केले के आहेत अनेक रुग्णांचं मणक्यांचं ऑपरेशनही त्यांच्या उपचारामुळे टळलं आहे तसं सोरायसिस त्वचा विकार उंचीवाडीसाठी उपचार मूतगडा यकृताचे आजार लिवर सिरॉसिस डायबिटीज वजन जास्त असणं संधिवात वंध्यत्व अशा विविध आजारांवरही ते उपचार करतात चला तर आपण विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या वैद्य अतुल देशमुख यांच्याकडून मात्र तुम्हालाही या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता तेव्हा लगेचच चर्चेकडे वेळ्या पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मणके विक विकारांबद्दल आज आपण बोलणार आहोत सगळ्यात अगोदर मणक्याची रचना कशी असते त्याबद्दल आपल्याला प्रेक्षकांना काय सांगाल एकूण तेहतीस मणक्यांपासून आपला पूर्ण मणका बनलेला असतो hmm. त्याच्यामध्ये मानेचे आठ नंतर बरगड्यांचे मधले पाठीच्या बाजूचे असतात पा बॅक बॅकसाईडला ते असतात बारा कमरेचे पाच माकडाचे पाच आणि शेवटी कॉक्सिक्स म्हणून एक तीन मणके असतात टोटल hmm. असं तेहतीस मणक्यांपासून आपला पूर्ण मणका बनलेला असतो त्याच्यामध्ये बाहेरचा आवरण एकदम टणक हाडांत आणि त्याच्या आतमध्ये मणक्याच्या आतमध्ये स्पायनल कॉल किंवा जो आपण ज्याला म्हणतो तो असतो त्या मज्जारज्जूमधून स्पायनल नर्व निघतात अशा एक तीस स्पायनल नर्व आपल्या पूर्ण बाहेर पडत असतात त्या स्पायनल नर्वस किंवा ते मज्जारुजू मज्जातंतू आपल्या पूर्ण शरीराच्या ज्या काही हालचाली असतात विशेषतः खांद्यापासून खालच्या सर्व हालचाली त्याच्यावर त्यांचं नियंत्रण असतं आपल्याला स्पर्शाच्या संवेदना वगैरे सगळ्या त्याच्यावर डिपेंड करतात आणि फक्त त्यातली एक असा मज्जातंतू असतो जो आपल्या माणेतनं डोक्याच्या मागच्या बाजूला बॅक बॅकसाइडला गेलेला असतो ऑक्सिपिटल पार्ट ऑफ द स्कलला तर तो मज्जारज्जू जर जर त्या वडक्याच्या मणक्यात जर गॅप निर्माण गॅप कमी झाला तर तो मज्जारज्जू दबला जाऊन त्याच्यामुळे डोक्याची मागची बाजू दुखते त्याचबरोबर माला आणि खांदे पण दुखायला त्यातनं सुरुवात होत असते तर हा मज्जात रज्जू जो असतो पूर्ण मणक्यामध्ये सुरक्षित असतात केलेला असतो बरं आणि त्याच्यावर आपलं पूर्ण शरीराचं खालचं वेदना डिपेंड बरोबर आहे एकूणच ही झाली मणक्यांची रचना मात्र ह्या मणक्याला जर दुखापत झाली तर ज्या वेदना होतात मग तुम्ही म्हणाल की या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात तर ते वेदना खूप असह्य असतात आणि खूप त्रास होतो या सगळ्याचा मग हे मणके विकाराची नेमकी काय कारण असतात मणके विकार का उद्भवतात त्याविषयी काय सांगाल सर्वात प्रमुख कारण असतं आपल्या बैठकीची सवय बसण्याची सवय जी असते आपले ते प्रमुख कारण आहे कंटिन्युअस एक ठिकाणी जास्त वेळ बसणं अतिशय प्रवास करणं त्याचबरोबर मणक्याला जर कुठल्या कारणामुळे पाठीला मार वगैरे लागला त्याच्यामुळे पण आपल्याला तो मणक्याचे विकार येत असतात त्याचबरोबर जर खाण्यापिण्यामध्ये आपल्याला विशेषतः डाळी इकडधान्य मूळ आलेलं धान्याचं प्रमाण जर जास्त असेल त्याच्यामुळे पण आपल्याला मणक्याच्या आजार व्हायची एक शक्यता असते hmm. पोटाच्या पचनाच्या तक्रारी जसं पोट साफ न होणं गॅसेस होणं ह्याच्यामुळे पण मणक्याकाचे विकार होत असतात इतर आजारांमध्ये पण मणकी विकार हे एक स्वरूपात असतं बऱ्याच वेळेस असं असतं की वातज ग्रहणी नावाचा एक आजार असतो आयुर्वेदामध्ये तो वातज ग्रही असेल अर्श म्हणजे मूळव्याध असेल किंवा तमकश्वास दम्याच्या याच्यामध्ये मान धरणं हा एक लक्षण सांगितलेलं आहे त्याचबरोबर इतर काही जे जे काही वेगवेगळे आजार असतात त्या आजारांमध्ये पण मणक्याची आजार लक्षण स्वरूपात आपल्याला बघायला hmm. मिळतं मणके विकार हे स्वतंत्रपणे पण पन असतात आणि इतर आजारामध्ये लक्षण स्वरूपात पण आपल्याला बघायला मिळतात त्या बऱ्याच जणांना व्यायामाची सवय असते hmm. खूप व्यायाम करणं हे जण जना बऱ्याच जणांना सवय असते मध्ये अतिशय व्यायाम करतात तर व्यायामाचा एक नियम आहे अर्धामध्ये सांगितलेला आहे अर्धशक्त्या निषयवस्तू बलिबिही भोजीभी ज्या जो बलवान व्यक्ती आहे आणि जो नेहमी स्निग्ध असे स्नेहानयुक्त तेल तुपाचा पदार्थ खात असतो त्याने आपल्या शक्तीच्या निम्म्यानं व्यायाम करावा असं एक आयुर्वेदामध्ये नियम सांगितलेला आहे पण हल्ली काय जिम जिममध्ये मुलं मुली जातात आणि खूप व्यायाम करतात पण व्यायाम करावा करू नये ह्या मताचं मी नाही आहे फक्त जो टेक्निशियन तिथला असेल जिम मधला त्याच्याकडनं आपल्या प्रकृतीला योग्य ते व्यायाम समजून घेऊन त्यानुसार आपल्याला बांधणार नाही व्यायाम अशा पद्धतीने व्यायाम करावेत जेणेकरून आपल्याला काही त्रास होणार नाही त्यातनं बरोबर अशा पद्धतीने ती वेगवेगळी कारण त्याच्यामध्ये असतात बरोबर मार लागणं हे एक प्रमुख कारण असतं बरेच जण अपघात वगैरे होतात फ्रॅक्चर होतात म्हणजे किंवा पाठीवर गमरेवर पडतात त्यांनी पण त्रास होत असतो बरोबर म्हणजे हे सगळ्या गोष्टींमध्ये आपण सावधानता बाळगणे तितकंच महत्वाचं आहे आणि ज्या कोणी ज्या काही गोष्टी आता तुम्ही सांगितल्यात काय नेमकी कारण असतात त्याकडेही दुर्लक्षित करून चालणार नाहीये पण हे मणके विकार आपल्याला अर्थातच जेव्हा उद्भवतात तेव्हा उपचार नेमके काय घ्यावेत किंवा कारण की उपचारांकडे वळताना अनेकदा असं होतं की आपण दुर्लक्ष करतो ठीक आहे पाठच दुखते ना आपण थोडे दिवसांनी डॉक्टरांकडे जाऊ पण जसे जसे आपण जास्त उशीर लावतो तेव्हा जास्त त्रासही उद्भवू शकतो त्रास त्याविषयी काय मार्गदर्शन करा उपचार प्रामुख्यानं एक चार प्रकारचे उपचार असतात बरं एक असतं आहार आहाराचं नियोजन करणं दुसरं असतं औषधी उपचार मग पंचकर्माचा भाग येतो आणि शेवटी असतो याचा व्यायामाचा भाग असतो किंवा योगासनाचा भाग असतो तर आहारामध्ये नियमितपणे दूध आणि तूप घेणं खाण्यामध्ये घाण्याचं जे शेंगदाणा तेल असतं ते वापरणं किंवा तिळाचं तेल वापरणं जे शरीराला सांध्यान हाडाने व्यवस्थित ऑइलिंग करतं त्यातलं घर्षण टाळून संध्या मणक्याचे आजार व्हायची शक्यता त्यातनं कमी होत असते त्याचबरोबर काळे तिळ आपल्या सर्वांना माहीत आहे काळे तिळ जर नियमितपणे आपण दोन चमचे जरी खाण्यात ठेवले तरी हाड शरीरातली सगळी बडकट होतात हाडांना ज्या मधल्या मणक्यातली डिस्क असेल किंवा चक्ती असेल इतर सांध्यामधल्या जे कार्टिलेजेस असतात सगळ्यांना ताकद त्यातनं मिळत असते आणि त्याच्यामुळे मग तो, तो जे मणक्याच्या आजार व्हायची शक्यता त्यातनही कमी होत असते त्याला बळ मिळाल्यामुळं त्याचबरोबर इतर संधिवाताच्या आजार व्हायची पण शक्यता त्यातनं कमी होत असते आता आपल्याला दाखवण्यासाठी एक मी आणलेलं डिंक आणलेला आहे बरोबर आपल्या सर्वांना परिचित आहे तो तर हा डिंक जो असतो डिंक जर नियमितपणे आपल्या याच्यामध्ये साजूक तोपामध्ये परतून डिंक जर खाल्ला दुधाबरोबर तो सर्व हाडांची जे डिजनरेटिव्ह चेंजेस असतात किंवा म्हणतो हाडांची झीजोणं मणक्याची झीजोणं ही सगळी भरून काढण्याचं काम हा डिंक करत असतो हा डिंक नियमितपणे खाण्यात ठेवा ज्याला मणक्याच्या जग आहेत त्यांनी ज्यांना होणे अशी इच्छा त्यांनी पण घ्यावधी डिंकाचे लाडू देखील आपण करतो तसे लाडू केले तरी चालू शकतात तसेही चालू शकतो त्याचबरोबर एक आहळीव नावाचा एक दुसरा पदार्थ आहे हा आहळीव किराणा दुकानात मिळतो तर आहळीवाची खीर खाणं हा एक पूर्वी बाळंतीन बायकांना जनरली केलं जायचं तर हा आहळीवाची दुधामध्ये जर थोडी साखर किंवा गुळ टाकून खीर केली आणि ती जर नियमितपणे खाल्ली ज्यांना कमरेचे आजार आहेत ते कमरेचे आजार यांनी चांगल्या पद्धतीने भरवायला फायदा होत असतो त्या आळिवाचा वापर नियमितपणे करावा तो पण आजार आपण टाळू शकतो हे आहार्य घटक झाले सगळे पुढचा भाग असतो औषधोपचाराचा औषध उपचारामध्ये म्हणजे मणक्याचं आजाराचं नेमकं का कारण काय आहे ते बघून त्यानुसार औषधोपचार केले जातात बरोबर औषधोपचारांबद्दल बोलूया आपण फोन यायला सुरुवात झाली okay. पहिला फोन आलाय तो नामजी यांचा मालेगाववरनं का विचारा काय प्रश्न नमस्कार नामजी बोला नामजी हा माझा असा प्रश्न की माझ्या पाचव्या मणक्यातली गादी सरकलेली आहे मॅडम हा सरांना कि कोणता उपचार के केला जाईल कारण की मी एम आर आय मध्ये दाखवत आहे की पाचव्या आणि खाली पस्ताना जागेवर एका ठिकाणी नस दाबली जाते माझी आणि मला वेदना खूप होता वेदना खूप होतात स्वरूप होय माझ शेती व्यवसाय मला हार्ड काम करण्याचे पर्याय नाही कारण हार्ड काम केल्याचे शेती व्यवसाय असल्या कारण मला काम करावं लागतं आणि दोघं शोल्डर खूप छणकतात माझे बर बर पस्तीस आहे बर वजन किती आहे तुमचं आणि वय पंचवीस बरं बरं नक्कीच नामजी तुमचा प्रश्न कळलेला आहे खर तर फारच कमी वय आहे तरुण असूनही त्यांच्या मणक्याची गादी सरकलेली आहे शेती व्यवसाय असल्यामुळे त्यांना काम करणं ही तितकंच आवश्यक आहे काय सांगाल काय सल्ला द्याल त्यांचं एकूण जे स्वरूप सगळं आजाराचं बघितलं तर त्याची जी, शरीराची जीज होणं किंवा म्हणजे सक्ती सरकणं हा एक प्रकार त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितला त्याच्यासाठी एक बस्ती नावाचा एक उपचार आयुर्वेदामध्ये असतो पंचक्रमातला बस्तीचा उपचार त्यांनी जवळच्या वैद्याकडनं करून घ्यावा त्याबरोबर जो ज्या मणक्यातली चक्ती सरकलेली आहे त्या मणक्यावर विशिष्ट पद्धतीने पाळं एक उडदाच्या पेठाचं जो केलं जाऊन त्याच्यामध्ये कटीबस्ती मान्य बस्ती अशी वेगवेगळी बस्ती असतात त्याच्यामध्ये तेल भरून ठेवलं जातं जेणेकरून त्या चक्तीचं लुब्रिकेशन होऊन किंवा त्याला ऑइलिंग प्रॉपर होऊन ती परत आतमध्ये ढकलण्याची प्रक्रिया त्या कटीबस्तीनं मान्य मान्यबस्तीतून होत असते ते त्यांनी उपचार करावे आणि एक लाक्षाधिक गुळ नावाची गोळी असते दूध आणि जर त्यांनी घेतली डिंक तुपात परतून खाल्ला तर आजार त्यांचा बरा होऊ शकतो त्यातनं बरोबर आहे पण त्यांचं त्यामुळे अर्थातच खांदे देखील दुखत आहेत हे सगळं त्या मणक्यांच्या आजारामुळे होत आहे हो, मणक्याच्या होत असतो तो एक वाताचाच आजार आहे सगळा तो आणि त्यासाठी तो बस्ती उपचार जो आपल्याला सांगितला त्या बस्तीमध्ये स्नेहन सुधन बसती अशा पद्धतीने बस्ती केली जातात म्हणजे अंगाला तेल लावणं वाप देणं आणि बस्ती करणं त्याच्यामुळे संपूर्ण शहराचं त्यानं ऑइलिंग होऊन व्यवस्थित तो सगळ्या आजार पण त्यांचा होईल बरोबर अर्थातच आपण एकूणच मणक्याचे नेमके आजार कसे बरे केले जातात औषध उपचार नेमके काय याबद्दल तुमच्याकडनं अजून माहिती जाणून घेणार पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊन का पाहत आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेक नंतर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे मणके विकारासाठी आयुर्वेद उपचार या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य अतुल देशमुख आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत खरं तर मणके विकाराची काही लक्षणं असतात ती लक्षणं नेमकी कोणती आहेत आणि ही लक्षणं जेव्हा दिसू लागतात तेव्हा आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे आणि नंतरच उपचारांकडे वळलं पाहिजे तर त्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे त्या लक्षणांमध्ये प्रामुख्यानं मान पाठ कंबर दुखणं कंबर धरणं मान धरणं खांदे दुखणं हे प्रमुख लक्षणं असतात ज्यावेळेस दोन माणक्यातलं अंतर कमी होतं त्यावेळेस तिथला मज्जातंतू दबला जाऊन मग हाताला मुंगे येणं किंवा पायाला मुंगे येणं अशा प्रकारचा त्रास सुरू होतो ज्यावेळेस तो गॅप जास्ती प्रमाणात कमी होतो दोन माणक्यातला विशेषतः कमरेच्या माणक्यातला जर गॅप जास्तीत कमी झाला तर सुरुवातीला पाय दुखतात पोट्या दुखतात मांड्या दुखतात मग कंबर दुखते आणि मग हे जस जसा जा तो त्रास वाढत जाईल तसं तसं रुग्णाला त्या पेशंटला एक चार पावलं चाललं तरी एकदम बसायला लागतं पाय भरून येतात चार एक साधारण एक दहा पंधरा पावलं चाललं तरी तो पुढे चालू शकत नाही अशा तरी सिव्हिरिटी त्या त्रासाची वाढत जाते पक्व अशयगत वाता एक असा एक आजार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं पोट शौचालय न होणं खडा होणं गॅसेस धरणं आणि त्यामुळे मग पाय दुखणं मांड्या मांड्यापोट्या वगैरे दुखणं कमरेपासून खालचे सगळे वाताचे आजार त्यातनं होत असतात कंबर दुखी गुडघे दुखी हे सगळं त्यातनं उद्भूत असतं बऱ्याच वेळेस स्त्रियांचे जे पाळीच्या तक्रारी असतात ते पण ह्या वादाच्या आजारातच येत असतात त्या स्त्रियांच्या पाळीच्या तक्रारींमुळे पण कमरेचे मणक्याचे आजार वगैरे होत असतात असे बघायला अशा पद्धतीने वेगवेगळी त्याची लक्षणं असतात तर जो पक्वाशय वाद जगत वाद जो आपल्याला सांगितला तर तो जर त्या रुग्णाला झालेला असेल त्यातनंच त्याला कमरेच्या मणक्याचे आजार तर होतातच पण त्यासोबत अर्ष किंवा मूळव्याध किंवा मुदखाड वगैरे असे वेगवेगळे आजार पण त्यातनं निर्माण होत असतात बरं म्हणजे थोडक्यात ही कारणं आहेत आणि ह्या कारणांवरती औषधोपचार आयुर्वेदात खूप छान पद्धतीने लिहून ठेवलेत की जेणेकरून समूळ हे माणक्याचा जो विकार आहे तो नष्ट व्हावा आणि यासाठी पंचकर्माची जोड दिली तर नक्कीच त्याचा फायदा होतो आपण ह्याबद्दल जाणून घेऊया पण एक छोटासा फोन आला पण तो फोन घेऊया प्रवीण बोलताय साताऱ्यावर विचारा काय प्रश्न आहे नमस्कार प्रवीण बोला हॅलो डॉक्टर हा नमस्कार माझा प्रश्न असा की मला स्पायनल आरोप शिष्ट झालेलं दोन हजार पाच साली तर दोन हजार पाच ते दोन हजार दहा या दरम्यान माझी सात ऑपरेशन झाली मनकेची तरी पण मला आराम मिळालेला नाहीये तर हे स्पायनल आरपणार सिस्टम आहे माझा मजा रोज नीट चालत नाही जवळपास सत्तर टक्के निर्जीव आणि तीस टक्के सजीव आहे तर ह्याचं कारण काय ह्याचे उपचार काय आयुर्वेदिक मध्ये सांगणार मला तुम्हाला त्रास काय काय होतो त्याचा हां त्रास काय होतो तुम्हाला त्रास म्हणजे मी अपंग झालेलो आहे मला संडस लगे आवरत नाहीये पुन्हा हॉस्पिटल पडलेले आहेत तुमचं वय किती आहे ट्वेंटी नाईन ओके आणि शौचालय वगैरे संवेदना येत नाही okay, का आपल्याला नाहीयेत ओके तर ह्या आजाराचं कारण काय आणि याच्यावरती उपचार मला मार्गदर्शन नेमका कशामुळे हा त्रास झाला एवढे ऑपरेशन का करावे लागले तोच तोच प्रॉब्लेम पुन्हा जायला ना शिस्त तिथं पुन्हा बनण्यामुळे शिस्त बनलेलं नाही तिथं शंट करायचे आणि पुन्हा आणखीन शिस्त बनायचं तिथं सिस्ट हो जर त्याच्यामध्ये म्हणजे ज्यांच्या पचनामध्ये जर काही विकार निर्माण झाले पचन विकृती जर तयार झाली त्यातनं मेदोगत पचन बिघडणं असं काही सांगितलेलं आहे मेधातलं किंवा फॅटचं पचन जर बिघडलं तर त्यातनं वेगवेगळे ते गाठी शरीरात कुठेही निर्माण होऊ शकतात हा शिष्ट त्यातला एक प्रकार असतो तर सिस्टचा दाब त्यांच्या मज्जारोजीवर आल्यामुळे खाली त्यांना संवेदना वगैरे येत नाही आणि तो कमरेपासून त्रास पण त्याच्यामुळे आपण पंचकर्म उपचार किंवा बाकी इतर उपचार करू शकतो का नक्कीच करू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेप असतात त्या जो मणका त्यांना सिस्ट आलेला आहे त्या पाठच्या मणका त्या ठिकाणी जर वेगवेगळे आयुर्वेदातले लेप असतात ते लेप लावले पंचकर्मातलं बस्ती केलं आणि त्यासोबत ती सिस्ट विरघळणारी काही औषध आहे पोटातनं जर घेतली थोडं पथ्य पाडलं तर नक्कीच त्यांचा सिस्ट विरघळून तो आजार बरा होऊ शकतो बरं म्हणजे खरं तर त्यांनी आयुर्वेदातले उपचारांना सुरुवात करायला हरकत नाहीये अर्थातच या उपचारांच्या अनुषंगाने मला विचारायचे काय काय उपचार उपलब्ध आहेत आणि खरोखरच हा मणके विकाराचा त्रास आहे तो समूळ नष्ट होऊ शकतो का नक्कीच खूप सुंदर प्रश्न आहे आपला तर उपचारामध्ये प्रामुख्यानं त्या आज मणकेविकार होण्याचं मूळ कारण काय आहे ते बघणं खूप गरजेचं आहे जसं मी पूर्वी सांगितलं की अर्ष असेल अर्शामध्ये मूळव्यादीमध्ये पण मणकेविकार हे स्वरूपात असतं मूळव्याधी बरी केली की मणकाविकार आप बरा होतो त्याला वेगळं औषध द्यायची गरज नसते किंवा वातजगरणी असेल ती वातजकरणी जर आपण ट्रीट केली बरी केली की इथलं मणक्यातले सगळे दोष जाऊन तो लक्षण स्वरूपात असलेला मणक्याचा आजार पूर्णपणे बरा होत असतो तो स्वतंत्र आजार म्हणून नसतो तर ते मूळ आजार कुठला आहे ते बघावं त्यानुसार जर उपचार केले तर मणकेविकार हे जातात ज्यावेळेस स्वतंत्र मणकी विकार म्हणून आपल्याला प्रतिष्ठान बघायला मिळतो त्याच्यासाठी मग उपचार खूप वेगवेगळे असतात काही काही जणांना वजनामुळे पोट वाढल्यामुळे पण कमरेचा oh. दोष येऊन ते oh, दुखत असतात किंवा बऱ्याच स्त्रियांच्या पिशवी काढल्यामुळे पण त्याच्या पोटामध्ये वाद धरून त्यातनं पण कमरेचे तर वजन वाढलेले जर व्यक्ती असतील त्यांच्यामुळे तर तो दोष येऊन कमरे वगैरे दुखत असेल तर mm. त्यांच्यासाठी कांचनार गुगुळ नावाची गोळी असते ती पोटातनं घेणं आणि पोट कमी करण्यासाठी आसनान थोडंसं आपल्या आहाराचं नियोजन जवळच्या तज्ञ वैद्याकडनं करून घेणं प्लस काही औषध उपचार करणं पंचग्रमातलं बस्ती करणं ह्या पद्धतीने तर पोट कमी होऊन पण आतला जो आकार वाढलेला असतो गॅसेस वगैरे रजिस्ट्रेशन झाल्यामुळे तो कमी होतो जेणेकरून मणक्यातले गॅप परत पूर्वत नॉर्मल ते अशा पद्धतीने होतं बऱ्याच स्त्रियांना पाड्याच्या तक्रारीमुळे मणक्याचे आजार असतात किंवा पिशवी काढल्यामुळे मणक्याचे आजार होतात चिकित्सा करण हे प्रमुख उपचार त्याच्यामध्ये असतो बस्ती चिकित्सेमुळे त्यांचा जो वाढलेला शरीरातला वात आहे आतड्यातला तो नॉर्मल होऊन मणक्यातले दोष जाऊन त्यांचे मणक्याचे विकार बरे व्हायला त्याचा फायदा होतो औषध उपचार आणखी खूप आहेत जसं पूर्वी सांगितल्याप्रमाणे मात्र हे पेशंट नुसार उपचार करतात त्यामुळे पेशंटने तर तुमच्याकडे येऊन नक्कीच एकदा दाखवलं पाहिजे संपूर्ण हिस्ट्री जाणून घेतली पाहिजे आणि त्यानंतर उपचारांकडे वळलं पाहिजे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर एकूणच ऑपरेशन टाळता येतं का ह्याबद्दल मला तुम्हाला विचारायचंय पण एका छोट्याशा ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्रा आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेकनंतर नंतर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मणके विकारासाठी आयुर्वेदिक उपचार या विषयावर आपण चर्चा करतो वैद्य अतुल देशमुख आपल्या सोबत आहेत आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वणार आहोत वैद्य खर तर तुमच्यासोबत काही तुम्ही वनस्पती आणलेल्या आहेत ह्याचा नेमका काय फायदा आहे आणि याचा फायदा आपण पंचकर्मासाठी आणि एकूणच उपचारांसाठी करू शकतो का त्याविषयी काय सांग नक्कीच ही जी बला नावाची वनस्पती आहे या बलेचं जे मूळ पण इकडे दाखवायला आणलेलं आहे हे बलेचे मुळाचं जर सिद्ध क्षीर म्हणजे दुधामध्ये शिजून जर त्याचं पिलं तर hmm. त्याच्यामुळे मानेच्या मणक्यातले दोष जात असतात त्याचबरोबर याचा सिद्ध तेल जर आपण करून नाका सोडलं hmm. पिलं तरी पण मणक्यातले विकार त्यातून जायला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो दुसरी एक वनस्पती आहे निरगुडी नावाची सर्वांना परिचित असली वनस्पती ही तर ह्या निरगुडीचं आणि शेवग्याच्या सालीचं एकत्र एक पोटली करावी किंवा ती शिजवावं याच्यामध्ये हो पाण्यामध्ये त्याचा गरम चटणीसारखं शिजून गरम गरम लेप त्याचा त्या माणक्यावर घातला की दुखणाऱ्या भागावर घातला की तिला कळा नष्ट होतात माणक्यातली दो वेदना ह्या नष्ट व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो याचबरोबर दुसरा पार्ट असतो पंचकर्माचा पंचकर्मामध्ये अनेक उपचार असतात पिंड असे ज्यावेळेस मणक्याची चेंजेस mm. चेंजेसून मणक्याची जी जीज जी झालेली जी 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 असते mm. त्याला औष्ठिक उपयुक्त ठरतो त्या हा मणक्यात जीज जी भरून काढत असतो mm. मणके जखडलेले असतील कंबर जखडलेले असेल त्याला पत्र एक उपचार चिकित्साच्या असते बस्ती चिकित्से मणकेतले सगळे प्रकारचे दोष प्लस सगळ्या सांध्यांमधले दोष आणि शरीराला वाढलेला वाद सगळे निघून जाऊन सर्व प्रकारचे वाताचे आजार मणक्याच्या त्यातन बरे होत असतात हा बस्ती चिकित्साचा खूप सुंदर पद्धतीने फायदा आपल्याला बघायला पंचक्रमाची भूमिका ह्यामध्ये फार महत्वाची आहे पण त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे मणके विकार म्हटलं की डॉक्टरांकडे गेल्यावरती ते सांगतात की तुम्हाला ऑपरेशन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये आणि हे ऑपरेशन थोडस रिस्की असतं असं सर्वसामान्यांना माहिती आहे किंवा थोडीशी घाबरतात लोक तर ह्यामुळे आपण जर पंचकर्म उपचार आणि आयुर्वेदाची त्याला जोड दिली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो का ऑपरेशन टळू शकतं का निश्चितच ऑपरेशन फक्त अशा काही कंडिशन्स असतं मणके जर फ्रॅक्चर झालेलं असेल त्याला मग पर्याय काय म्हणसर ऑपरेशन हा एक सर्व उत्तम उत्तम पर्याय आहे तो धनवंतरींचा अधिकार आयुर्वेदा पण सांगितलेला आहे पण इतर ज्या सर्व कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये मणक्यातली गॅप कमी झालेला असेल चक्ती झरकलेली असेल सरकलेली असेल किंवा फुगा आलेला असेल चक्तीला डिस्क त्याला ॲन्युरिझम ऑफ द डिस्क म्हणतात किंवा डिस्क बल्ज असेल वेगवेगळे चक्तीच्या संदर्भात अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात मणक्यातला गॅप कमी झालेला असेल अगर वाढलेला असेल सगळ्या कंडिशन्समध्ये कटी बसती ग्रीवा बसती आणि बस्ती हे पंचक्रमातले उपचार जे असतात ते जर त्या रुग्णाने केले त्याचबरोबर एक पाडबांधा नावाचा एक उपचार आयुर्वेदामध्ये असतो तो केल्यानंतर संपूर्ण झालेले के डिसअलाइनमेंट प्रॉपर होऊन सेट होतात त्यातले झालेले गॅप कमी झालेले अगर वाढलेले नॉर्मल हो येऊन तो दोष चक्तीतलाही जातो आणि मणके विदाउट ऑपरेशन बरे होण्याचे पद्धतीने वाढतात आणि ऑपरेशन आपण टाळू शकतो बरोबर एक इथे जळू पण आणलेला आहे तुम्ही त्याचा काय ह्याच्यामध्ये रोल असतो बऱ्याच वेळेस असं होतं की मणका दुखतो असं पेशंट आम्हाला सांगतो पण प्रत्यक्ष तपासले की असं आढळतं की तो मणका दुखत नसून मणक्याच्या साईडचे चे स्नायू दुखत असतात त्याला पॅरस मसल्स असं म्हणतात त्या मसलमध्ये पूर्वी कधीतरी मार लागल्यामुळे रक्तस्राहून आतमध्ये रक्त जमा झालेलं असतं त्याच्यामुळे ते मसल तिथं दुखत असतात आणि पेशंटला वाटतं की कंबर किंवा मान दुखते oh. खांदे दुखतात oh. हो. मग ते विशिष्ट पॉईंट घेणे तज्ञाचं काम असतं hmm. ते पॉईंट घेऊन त्याला जर ही जळू जर तिथे आपण लावली hmm. ती जळू आतलं अशुद्ध रक्त शोषून घेते पिऊन घेते आणि मग तो तिथला जमा झालेला रक्त जाऊन जा। तिथली वेदना नष्ट होती आणि पेशंटचा आजार पण गायब होतो त्यातनं खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्याचबरोबर असतो विशिष्ट समजा काही मांसामध्ये जर वेदना असतील त्या पेशंटच्या मसल पेन असेल वगैरे मसल पेन असेल त्याच्यामध्ये हे अग्निकर्मशाखा म्हणून असते पंचधातूची आता आणलेली ती सोन्याची पण असते त्याच्यामध्ये अशा अनेक प्रकारची शालका असतात विशिष्ट पॉईंट घेऊन त्या ठिकाणी जर ही किंवा अग्निकर्म जर केलं किंवा चटका जर दिला तर तिथल्या वेदना तात्काळ नष्ट होतात असा सेम परिणाम ह्या कर्मशाला म्हणतात इन्शुरेन्स इन्शुरेन्स सींज न तसेच त्या पद्धतीने घेऊन याने पण तिथल्या वेदना नष्ट होतात हा त्याचा फायदा मिळतो बरोबर म्हणजे थोडक्यात मणके विकार असेल तर घाबरायची कारण 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 नाही नाहीये कारण की आपल्याकडे आयुर्वेदात खूप चांगले उपचार आहेत आणि अर्थातच आपले नंबरही डिस्प्ले झालेले तुम्ही मुंबईतही असतात त्याचबरोबर संगमनेर या ठिकाणी तुमचं खास हॉस्पिटल आहे त्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल Uh, कसं मनके विकार uh, होऊच नाही अशी काही काळजी जर आपण घेतली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक बस्ती चिकित्सा जसं आपण मागाशी सांगितलं तर जनरली uh, प्रत्येकाला आठवड्यात एक सुट्टी असतेच सुट्ट्याच्या दिवशी प्रत्येकानं जवळच्या तज्ञवैद्याकडे जाऊन बस्ती चिकित्सा करून घ्यावी आठवड्यात एकदा मात्र बस्ती माझा बस्ती असतो तो केला की त्याचा आठवड्यातला शीण सगळा निघून असतो त्या बस्तीतनं त्याचबरोबर वर्षा ऋतू म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे म्हणजे याच्यापासून जूनपासून तर सप्टेंबर पर्यंत जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये मध्ये बस्ती चिकित्सा करून घ्यावी तो वर्ष वातप्रकोपाचा पिरियड आयुर्वेदात सांगितलेला आहे आणि वातावरण बस्ती चिकित्सा श्रेष्ठ आहे ती जर केली तर तो जो वाढलेला वाहतो तो कमी होतो आणि त्याला मणक्याचे आजार तर आहेच पण दुसरे कुठल्याही संधीवताचे आजार व्हायची शक्यता पण त्यांना नष्ट होत असते त्या पद्धतीने पंचकर्म करावं नियमितपणे पोट साफ राहील एवढं अशा पद्धतीने बघावं आणि ठरविक योगासनं करावेत योगासनांमध्ये प्रामुख्यानं शलवासन धनुरासन नौकासन भुजंगासन केली तर ती मणके विकार थोडक्यात मणके विकार टाळायचे असतील तर ही योगासनांची जोड देखील द्यावी आणि त्याचबरोबर खरंतर घ्यायला हरकत नाहीत आपले नंबरही डिस्प्ले झाले ज्यांना कोणाला या संदर्भात काही समस्या असतील किंवा काही अडचणी असतील तर ते नक्कीच तुमच्याशी संपर्क साधतील मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलेत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तेव्हा हितगूज मध्ये आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे